कित्येक काळापासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी केली जात होती. पश्चिम बंगाल सरकारनं 64 फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर आता केंद्र सरकारवरही 130 सिक्रेट फाईल्स सार्वजनिक करण्याचा दबाव वाढतोय. तर दुसरीकडे नेताजींच्या फाईल्स सार्वजनिक केल्यामुळे ममता बॅनर्जींवर कौतुकाचा वर्षाव होतोय. व्हेरी हॅपी दॅट ममता हॅज टेकन दिस बोल्ड स्टेप बिकॉज यू नो इफ यू आर सिक्रेटिव्ह मेनी वाइल्ड स्टोरीज अँड रूमर्स गो अराउंड दॅट विल बी पुट टू रेस्ट. ओके, केवळ बोस परिवारच नाही तर काँग्रेस आणि विरोधी पक्ष देखील दबल्या आवाजात या फाईल्स सार्वजनिक करणं योग्य असल्याचं म्हणतायत. When the West Bengal government decided to declassify the files, we welcome that. Then again, now only half truth has come out. Some truth or some light is thrown on certain developments. But the classified files which are in the custody of the central government are still not classified. Files सार्वजनिक झाल्यानंतर दबावाखाली आलेल्या केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांशी अन्याय केला जाणार नाही. दरम्यान केंद्र सरकारची यापूर्वीची भूमिका अशी होती, जर नेताजींशी संबंधित फाईल्स सार्वजनिक केल्या तर दुसऱ्या देशांबरोबर असलेल्या संबंधांवर याचा परिणाम होईल, यामुळे फाईल्स सार्वजनिक केल्या जाणार नाहीत. कित्येक वर्षांपासून नेताजींच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या फाईल्स आता सार्वजनिक करण्याची मागणी करत असलेल्या व्यक्तींच्या मागणीनं पुन्हा जोर पकडलाय. नेताजींशी निगडीत काही फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर आता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आमूलाग्र योगदान देणाऱ्या नायकांबाबतीतील महत्वाची माहिती अजून किती दिवस सामान्य नागरिकांपासून दूर ठेवण्यात येते यावर चर्चा झडू लागली आहे. कोलकात्याहून कुणाल बोससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.